चित्रपती व्ही शांताराम यांची दर्जेदार सिनेकृती असलेला पिंजरा, ज्यानं मराठी चित्रपटांमध्ये सुवर्ण पर्व निर्माण केलं, तो तब्बल 44 वर्षांनी रिलीज झालाय एका नव्या अंदाजात। हा सिनेमा पाहताना तांत्रिक दृष्ट्या केले गेलेले बदल आपल्याला पिंजरा पाहताना कळून येतात, पण ही नवीन प्रक्रिया पार पाडताना सिनेमाच्या मूळ आशयाला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी देखील घेण्यात आलीये। पाहुयात पिंजरा नवीन रूपात साकारताना कोणकोणते मुख्य बदल केले गेलेत। वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींच्या तपशीलावर विचार करावा लागतो। पिंजरा चित्रपटाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया ही तशी सोपी नव्हती, कारण लॅब मध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंट वरती प्रक्रिया करत तिचे 2K स्कॅनिंग करून नवीन अद्ययावत प्रिंट तयार केली गेली। हँड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, 2K स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रिस्टोरेशन अशा अनेक तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवीन साज चढवण्यात आलाय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिंजरा चित्रपटातील सर्वच गाणी आज देखील अजरामर आणि हृदयस्पर्शी वाटतात। आली ठुमकतनार, छबीदार छबी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला इश्काची इंगळी डसली, दिसला ग बाई दिसला सारखी उषा मंगेशकर यांच्या स्वरातील लावणी, किंवा अंगावर काटा आणणारा, कशी नशिबानं थट्टा मांडली या गीताचं गारुड आजही आपल्या मनावर कायम आहे। जगदीश खेबुडकरांचे आशयपूर्ण शब्द आणि राम कदम यांच्या मराठमोळ्या ठसक्याच्या चालींना आधुनिक पार्श्वसंगीताची किनार देत संगीतकार अविनाश विश्वजीत यांनी अद्ययावत वाद्यवृंदांसह या गाण्यांना नवा मुलामा दिलाय। तिसरी महत्वाची बाब म्हणजे संवाद, गाणी, पार्श्वसंगीत, तांत्रिक बाजूंचे विभाजन करून काही बदल करण्यात आलाय। चित्रपटाचा मूळ मोनो ऑडिओ हा आता 5.1 असा करण्यात आलाय। मूळ सिनेमा पाहताना आवाजामध्ये त्याचप्रमाणे पिक्चर क्वालिटीमध्ये काहीशी अस्पष्टता होती, ती इथे जाणवत नाहीये। उलट सिनेमाचा शेवटचा सीन जो कोर्टमध्ये घडतो तिथे असणाऱ्या टाईपरायटरच्या आवाजाला अधोरेखित सुद्धा करण्यात आलंय, किंवा या चित्रपटातील गाण्यांमध्ये असणारे काही घुंगरांचे आवाज असतील ते सुद्धा आपल्याला इथे ठळकपणे जाणवतात। महत्वाची बाब म्हणजे मूळ कलाकृतीला धक्का न लावल्यामुळे नवा साज नवा बाज असलेला पिंजरा रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करतो। सिनेमागृहातून बाहेर पडताना पिंजराचा सशक्त विषय, डॉक्टर श्रीराम लागूंनी साकारलेले शिस्तप्रिय गुरुजी असतील किंवा संध्याजींनी साकारलेली चंद्रकला आणि निळू फुले या सर्वच कलाकारांच्या भूमिका पिंजराच्या रिलीज नंतर पाहताना ताज्या वाटत राहतात। एकूणच आजच्या तरुण पिढीला आणि याआधी ज्यांनी पिंजरा सिनेमा पाहिलाय त्यांना आनंद अनुभव देणारा क्षण आहे असं म्हणता येईल। त्यामुळे या सिनेमाच्या रिलीजसाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले पाहिजेत आणि 44 वर्षांनी तितक्याच ताज्या टवटवीत रूपात प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झालेला पिंजरा आवर्जून पहावा असाच आहे। हाय, मी मानसी नाईक, सबस्क्राईब टू राजश्री मराठी।